वाचवण्याचा प्रयत्न करत नाही, ते माझेच कार्यकर्ते आहेत. परंतु जर सत्य असेल तर शासन आणि कोर्ट त्याच्यावर योग्य ती कारवाई करत. नाही, मी काय म्हणतो, तिथं काय झालं पहिल्या झुटला की ते आमचा तिथं सभापती आला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा, आमदारकीला थोड्या मतानं पडलं, तिथल्या विद्यमान आमदारानंच केस केली त्या 2-3 शेतकऱ्याला घेऊन, त्या शेतकऱ्यांचं पैसे त्यांनी 10 मिनिटात भरलं, विशेष काही ते केले नव्हतं, म्हणून ते हा प्रकार झालेला आहे. म्हणून मला एक म्हणायचं आहे, जर रत्नाकर गुट्टे दोषी असतील तर राज्य सरकार बिलकुल पाठीशी घालणार नाही आणि मीही त्यांना पाठीशी घालणार. सत्य आहे ते बाहेर येईल.